माढा लोकसभेसाठी 56% मतदान 5 वाजेपर्यंत झालं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. आज निवडणूक झालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2025 मतदान केंद्र आहे. त्यापैकी नागरी क्षेत्रामध्ये 185 केंद्र आहेत, तर ग्रामीण क्षेत्रामध्ये 1840 केंद्र आहेत. आणि ही सर्व केंद्र 1354 पोलिंग स्टेशन लोकेशनला आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाकरता 19,004,845 एवढी मतदारसंख्या आहे. आणि 5 वाजतापर्यंत जे मतदानाची टक्केवारी झालेली आहे ती 56.37% एवढे मतदान झालेलं आहे. आणि 10,73,778 एवढं मतदान झालेले आहे. आणि असा फिगर रिपोर्ट केलेला आहे. एकंदरीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय निर्भयपणे, निपक्षपातीपणे आणि अतिशय शांततेमध्ये मतदान पार पाडलेलं आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही, कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि अतिशय शांततेत मतदान पार पडलेलं आहे. माढा लोकसभामध्ये जे EVM यंत्र आणि VVPAT यंत्र जे आहेत, मॉकपोलच्या दरम्यान 106 बॅलेटिंग युनिट, कंट्रोल युनिट 20 आणि VVPAT 56 एवढं दुरुस्त करावे लागले आणि एवढे बदलावे लागले. मात्र एकदा मतदान सकाळी 7 सुरू झाल्यानंतर फक्त 21 ठिकाणी सेट बदलावे लागले, बॅलेटिंग युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT. आणि त्या व्यतिरिक्त फक्त 6 ठिकाणी VVPAT बदलावे लागले. एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघाचं अतिशय शांततेत आणि निपक्षपातीपणे मतदान झालेलं आहे. अंतिम फिगर साधारण किती आहे? साधारणतः अंदाज जो आहे तो 63% मतदान ची टक्केवारी क्लोज ऑफ पोलच्या दरम्यान जाईल असा अंदाज आहे.